लातूर हे शिक्षणाचं माहेरघर आहे हे पहिल्यापासून छाप आहे. परंतु लातूर जिल्ह्यामध्ये बरेच वेळेस काही ठिकाणी अनुसूचित प्रकार मात्र घडत असतात. लातूर जिल्ह्यामध्ये असाच एक नुकता प्रकार समोर आला आहे. आई वडील झोपेतच असताना मुलगी ट्युशनला मात्र निघून आली. मात्र ट्युशनमध्ये न येता ती प्रियकरासोबत नाना नानी पार्क येथे सापडली. ही बाब तिच्या वडिलांच्या मित्रांच्या लक्षात आली. जेव्हा ते सकाळी तिथे फिरायला आले त्यावेळेस त्यांची मुलगी तिथे तिने पाहिली. त्यावेळेस त्यांनी लगेच त्यांच्या घरच्यांना फोन करून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर तिचे आई वडील तिथे पोहोचताच मुलीच्या प्रियकराने तिथून मात्र पळ काढला. ही बाब तिच्या मुलीला लक्षात आल्यानंतर मुलीनेही तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या आई वडिलांनी तिला घरी नेऊन तिची समजूत काढत अखेर हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक विषय असा आहे की अल्पवयीन मुलामुलीमध्ये सध्या त्याचं प्रेमाचं क्रेज मात्र वाढलं आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये या गोष्टीचा कधीच पुरेपूर फायदा घेऊ नये, कारण की आपले आई वडील आपल्या शिक्षणासाठी बाहेर गावून लातूर शहरामध्ये पाठवत आहेत. परंतु मुलामुलींमध्ये याचं काही भान नसतं, त्याच्यामुळे असं काही अनुसूचित प्रकार मात्र घडत असतात.